अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास खात्यामार्फत 2515 मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला। फत्तेपूर येथे जवळपास 5 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली असून या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। यावेळी माजी अभियंता जेके चव्हाण, फत्तेपूर गावचे सरपंचपती पुना शेजुळे, आत्माराम गावंडे, पिंपरी गावचे सरपंच सुरवाडे संजय चौधरी यांच्यासह गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांचे परिचयाचे सन्माननीय जेके चव्हाण रावसाहेब, आपले मार्गदर्शक आदरणीय सरपंचपती पुनाभाऊ शेजुळे, या वार्डाचे कर्तव्यदक्ष सभासद माझे लाडके विद्यार्थी आत्माराम गावंडे, रमेश सरदे, पिंपरीचे सरपंच सुरवाडे, त्याचप्रमाणे संजय भाऊ चौधरी, या वार्डाचे दुसरे मेंबर जेठे साहेब, माझे उपसरपंच मुन्नाभाऊ, माझे उपसरपंच ईश्वरभाऊ, नितेश गोडंबे बबलू शेठ, शेतकरी संघाचे शेतकरी संचालक आणि खंडू पाटील आणि सर्व उपस्थित मित्रांनो, फत्तेपूर गावाचा दिवसेंदिवस आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून या भागा आम्ही 3 वर्ष झाले आम्हाला निवडून आल्यानंतर ह्या भागात एवढा चिखल होत होता, तो चिखल पाहून लोकांना म्हणजे खूप त्रास होत होता, त्यामुळे आता बऱ्याच दिवसापासून ही कामं रखडलेली आहेत। तर फत्तेपूर मंडळच्या मंडळींनी सर्वांनी साहेबांना भाऊंना या कामाबद्दल बऱ्याच कामाबद्दल हा म्हणजे जेवाबी आले साहेब ते आमचं काम करून द्या, साहेब ते आमचं काम करून द्या, तो आमचा रस्ता पडलेला आहे असा भाऊंच्या मागे लागून आणि जेके साहेबांच्या मागे लागून आणि ईश्वर भाऊंनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला आहे, बबलू भाऊंचा पाठपुरावा केला आहे। सर्वच मंडळींनी गावातील कामं चांगले व्हावे आणि कामं व्हावे यासाठी साहेबांचं खरोखर इथं जे कामं होण्यासाठी भाऊंनी दिलेले 50 लाख रुपये आपल्या फत्तेपूर गावासाठी, कारण की फत्तेपूर गाव म्हणजे खूप आदरणीय गाव ठरलेलं आहे भाऊंच्या आणि साहेबांच्या मते, कारण की या गावातील लोक जसे पाहिजे खूप तसे चांगल्या पद्धतीने आहे, कारण की त्याची विचारसरणी खूप चांगली आहे, कोणाशी भांडण नाही, कोणाशी कंटा नाही, फक्त त्यांना काय पाहिजे कामं पाहिजे, पक्ष कोणताही असो फक्त त्या लोकांना काय पाहिजे सुविधा पाहिजे म्हणून जेव्हा पहा तेव्हा साहेब या भागात येतच राहता, साहेब नजीकच राहणारे आहे, गोदरीचे राहणारे आहे, तसंच साहेब तर महाजन साहेब तर तुरडक येत राहता या भागामध्ये, कारण की ते तर दौऱ्यावरच असतात, मंत्री असल्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही, परंतु त्यांचे जे खंबीर सरसेनापती आहे साहेब जेके चव्हाण साहेब, खंबीर असं नेतृत्व भुसवणारे असल्यामुळे त्यांना सर्व या गावांचा सर्व अभ्यास आहे, प्रत्येक गावाचा अभ्यास आहे, प्रत्येक गावातील लोकांबद्दल त्यांना भावना चांगली आहे आणि या भावनेतून, कारण की जे शासनामध्ये जे काम करत आहे आपली वेळ दिलेले काम खेड्यामध्ये रुळलेले व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वामध्येच हा विकास करण्याची ताकद आहे आणि खरोखर त्या माणसाला जामनेर पेंदोर्णी याच्यापेक्षा इकडच्या परिसरामध्ये जे खेड्यापाड्यातून प्रोत्साहन मिळालेलं त्याचं आज जे फलित आहे ते आपल्या समोर आज येत आहे। निश्चितपणे भाऊंची या ग्रामीण एरियाशी जी नाळ जुळलेली आहे ती आज प्रत्यक्ष रूपाने विकासाच्या दृष्टिकोनातनं विकासाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी आपण भाऊंना सिंचन खातं मिळालं, आपलं कांग प्रकल्प झाला, या ठिकाणी जेव्हा भाऊ या ठिकाणी संबंधित होते तर मादणी डॅम झाला, अशा प्रकारे तालुक्यामध्ये एक पाटबंधारे खात्याचं जे काम आहे ते अतिशय मोलाचं काम या ठिकाणी भाऊंच्या हस्ते झालं, त्याच्यानंतर ग्राम विकास आपल्या तकदिराने मिळालेला आहे, पण भाऊंनी या ठिकाणी हात आखडताना घेता आपल्या भागाला 2515 का होईना, तर अशा पद्धतीने आपल्या भागामध्ये जिथे जिथे अपेक्षा असेल लोकांची, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं करता येईल
ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न फक्त चव्हाण रावसाहेब आपल्या भागामध्ये आहेत आणि आपल्याच भागामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये आहेत. तर त्या तालुक्यातला एक दिशादर्शक आणि त्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व आपल्याकडे असल्यामुळे आज आपल्याला खरोखर 50 लाख रुपयाचा निधी जरी कमी आहे साहेबांसाठी तरी आपल्याला तो मिळालेला एक चांगलं तरी साहेबांनी आम्हाला गोड बातम्या खूप दिल्या. ते साहेब सुद्धा सांगतील की तुम्हाला डोमला 25 लाख बनबाबाला 1 करोड रुपयाचा निधी प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु अशा घटना विकासाच्या घटना आपल्याकडे होतील. आपला भाग या भागातून या परिसरातून या जामनेर तालुक्यात एक नावारूपाला आलेला असलेला भाग या निमित्तानं आपल्या समोर येईल हे आपलं एक भाग्य आहे. आणि खरोखर आपण जे कष्ट घेतले 1995 ते पासनं तर ते आज नावारूपाला येत आहेत आणि त्याचं फलित आज आपल्याला मिळायला लागलेलं आहे हे निश्चित घोषणा व बाब या ठिकाणी म्हणता येईल. मी साहेबांना पुन्हा धन्यवाद देतो की ते तसं भाऊ आमदार झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासाला सुरुवात झालेली आहे. अनेक गावं अशी होती की त्या गावांना रस्ते नव्हते. जेव्हा भाऊ आमदार झाले पहिल्यांदा तेव्हा तालुक्यातले जवळपास 80% गावं अशी होती तिथे रस्ते नव्हते. म्हणजे आपण आपलाच भाग घेतला तर वसंतनगरला रस्ता नव्हता, पठार तांड्याला रस्ता नव्हता, दुनोन्याला रस्ता नव्हता, इकडे पळसखेडा काकरला रस्ता नव्हता, कापूसवाडीला रस्ता नव्हता, नांद्रा हवेलीला रस्ता नव्हता, मोहिखेडे दिगरला रस्ता नव्हता. इकडे इकडेच गेलो आपण ते इकडे पण तीच परिस्थिती होती. आपण थेट काही रस्ते मुरमाचे काही रस्ते खडीचे असं करत करत आणि एक व्यवस्थित प्लॅन तयार ठेवून नजरेसमोर आज आपल्या तालुक्यातल्या रस्त्यांची जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की तशी परिस्थिती आपल्या तालुक्यातल्या इतर तालुक्यांमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये नाही. इव्हन महाराष्ट्रातल्या कुठल्याच तालुका प्लेसला पूर्ण तालुक्यात आपल्या तालुक्यात जसे रस्ते आहेत तसे रस्ते नाही. आणि जी जोडणी झाली आहे रस्त्यांची ती पण एवढी साखळी जोडली गेली आहे की समजा तुम्हाला पुढे कुठे जायचं आहे तर परत फत्तेपूरमध्ये यायचं, चिंचोलीला जायचं आहे, नांद्रा हवेलीला जायचं आहे, तोरण्यावरून मागे यायची गरज नाही. सरळ तुम्ही कोणत्याही मार्गाने कोणत्याही गावाला जाऊ शकतात अशा पद्धतीने रस्त्यांची जोडणी झालेली आहे. मित्रो देशामध्ये जर पाहिलं तुम्ही तर देशामध्ये याच पद्धतीने नितीन गडकरी रस्त्यांचं जाळं निर्माण करतात. कधी वाटलं होतं का आपल्याला की एवढे मोठमोठे रस्ते काँक्रीटचे होतील? सगळेकडे जिथे जाल तुम्ही तिथे आपल्याकडे आज रस्त्यांचं काम सुरू आहे. भारतामध्ये अगदी कन्याकुमारी असेल, काश्मीर असेल, उत्तरांचल असेल, जिथे माणूस पोहोचत नाही तिथे रस्ता पोहोचतो आहे, तिथे रस्त्याची सुविधा तयार होते आहे. ज्या भागामध्ये जायला 30-30 तास लागायचे तिथे आज 3 तासामध्ये माणूस पोहोचतो आहे. अशा पद्धतीने देशाचंही सगळं चित्र बदलत आहे आणि याला कारण आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रसिंह मोदी. 2014 पहिल्यांदा ते पंतप्रधान झालेत आणि त्यांच्या कल्पनेतून म्हणजे जे कधी आपल्याला पण सुचलं नाही, राजकारण्यांचं जाऊच द्या पण आपल्याला पण सुचलं नाही अशा अशा गोष्टी त्यांच्या कल्पनेतून पुढे येत गेल्या. मग ते गॅस सिलेंडरचं वाटप असेल, स्वच्छतेचं असेल, मग त्यांचे 2000 रुपये असतील, म्हणजे अनेक अशा योजना आहेत की ज्या शेवटच्या माणसापर्यंत त्या पोचत आहेत, पोचवल्या जात आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं अकाउंट आता आधारशी लिंक आहे, प्रत्येकाच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जात आहेत. नाही तर पूर्वी राजीव गांधींनी स्वतः कबूल केलं होतं पंतप्रधान असताना की आम्ही केंद्रातनं 1 रुपया पाठवतो आणि त्या लाभार्थ्यापर्यंत 20 पैसे पोहोचतात, म्हणजे 80 पैसे मध्येच गायब होऊन जातात. आता ती परिस्थिती नाही आहे. सगळ्यांचे अकाउंट त्यांनी ओपन केलेत, महिलांचे अकाउंट ओपन केलेत. त्यावेळेस असं वाटायचं की कशासाठी आहे, काय गरज आहे, माणसाचं आहे ना, मग बाईचं अकाउंट कशाला पाहिजे? पण आज ते कळत आहे की प्रत्येकाच्या खात्यावर ते पैसे येत आहेत आणि डायरेक्ट लाभ मिळतो आहे. त्याच पद्धतीने आपण तालुक्यामध्ये पण काम करतो आहे. तालुक्यामध्ये पण विविध विकासाचे कामं, रस्ते किंवा सिमेंट बांध असतील, शाळा खोल्या असतील,
या विविध यांचे आपण कामं आज करतो आहोत. फत्तेपूरचं बोलायचं झालं, फत्तेपूरपुरतं तर फत्तेपूरला प्रथमतः मी या कामांचं भूमिपूजन झालं हे आधी डिक्लेअर करतो. आपण 50 लाख रुपये दिलेत, तुम्ही म्हटलेत सर की ते फत्तेपूरच्या मानाने कमी आहेत, बरोबर आहे, तुमचं म्हणणं काही चुकीचं आहे असं नाही. पण आपल्याला फक्त फत्तेपूर असं करून भागणार नाही आहे, त्याचवेळेस सगळ्या गावांना पैसे द्यावे लागतात. तुमच्या शेजारी आमचे कसबा पिंपरीवाले बसलेले आहेत, सगळी लोकं नाराज आहेत की आमच्या गावामध्ये कामच नाही. आता असाच कार्यक्रम तिथे बी घ्यायचा आहे आणि 50 लाख रुपयाच्या कामांचं तिथे पण भूमिपूजन करायचं. अशा अनेक म्हणजे प्रत्येक गाव तालुक्यातल्या प्रत्येक गावाला आपण पैसे दिलेले आहेत. म्हणजे पैशांचं वाटप जरी माझ्याकडे असलं तालुक्यातलं तर ते असं नाही आहे किंवा जिल्हा परिषदेचा मग माझा फत्तेपूर तोंडापूर गट असा प्रकार नाही आहे. सगळ्याच गटांमध्ये आणि सगळ्याच गावांना समप्रमाणात पैसे दिले जातील. होते मग थोडीशी जो राखेल तो तेवढं थोडाफार फरक मग तो साहजिक आहे, नैसर्गिक आहे. आता पुन्हा आपल्या गावाला आपण 25 लाख रुपये कॉन्क्रिटिंगसाठी दिलेले आहेत रस्त्यांच्या. 25 लाख रुपये आपल्या सभामंडपाला, जो आज सभामंडप आपला उघडा आहे त्याला बंद करायचा आहे, त्याच्यासाठी 25 लाख रुपये दिलेले आहेत. म्हणजे त्याला मंगल कार्यालयाचं रूप आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला करायचं आहे. तू मान नको डोलू, तुझ्याही गावाला तेवढेच दिले. त्यानंतर आपल्या गावामध्ये जो शाळेकडे जाणारा रस्ता आहे त्याच्यावर आपले 5 कोटी रुपयाचा पूल मंजूर आहे. तो लहान पूल तोडून त्या जागेवर मोठा पूल होईल. तिथली जी भिंत आहे नदीच्या बाजूनं ती भिंत उंच केली जाईल, त्याच्यावर गारस्टोन बसवले जातील आणि जो काँक्रीटचा रस्ता आहे तिथून तर त्या भिंतीपर्यंतचा पूर्ण रस्ता काँक्रीटचा केला जाईल. केला की का आमच्या प्रस्तावांचं काय, 4 दिवसापूर्वी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आमचे प्रस्ताव आले का सगळे, त्यांनी सांगितलं गोत्री सोडून बाकीचे सगळ्या. अरे म्हटलं बाबा गोत्री का बरं सोडलं, नाही म्हणे त्याच्यामध्ये आम्हाला एनओसी नाही आहे फॉरेस्ट आणि इरिगेशन आणि त्याच्यामुळे आपण तो त्या मीटिंगमध्ये टाकलेला नाही. मी भाऊंना फोन केला आणि भाऊंना सांगितलं, म्हटलं भाऊ सगळं 4 दिवस मी फिरलो, सगळं दाखवलं, सगळं तयार केलं आणि गोदरीज गायब आहे म्हटलं त्यातनं. अरे नाही रे म्हणे असं नाही होणार, म्हटलं भाऊ गोदरी गायब आहे, गोदरीला दिलेलं नाही आणि त्या डिपार्टमेंटच्या पैसे तुमचं जे सामील गाव आहे आत्मारामचं त्याच्या गावात दिले. मला वाटतं आता त्याच्या गावात तर काही शिल्लक राहिले तेवढेच पैसे आपण टाकळी पिंपरीमध्ये दिलेले आहेत. आता बीएनसीच्या मार्फत आपण टाकळी पिंपरीला जो नाला आहे तो नाल्याला भिंत घालून तिथे संरक्षण, त्यानंतर वनबाबाचं आपल्याकडे आता गिरीश भाऊंकडून 2 खाते गेलेत, एक क्रीडा आणि दुसरं वैद्यकीय शिक्षण आणि त्यांना पर्यटन जोडलं गेलं. पर्यटन ज्या दिवशी जुडलं सर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. कारण कसं आहे, गंगा नेहमी वाहतनी दरवाजावर जेव्हा वाहते तेव्हा ज्याला जमलं त्याने लोटा भरायचा, ज्याला जमलं त्याने डुबकी मारायची. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्टी इंजिनियर पर्यटनचे नाशिक आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुंबई आणि डेप्टी इंजिनियर नाशिक त्यांना जामनेरला बोलवलं. जामनेरमधले सगळे जिथे जिथे आपण पर्यटनामधून कामं मंजूर करून घेऊ शकतो असे ठिकाणं दाखवलं. मग त्याच्यामध्ये सोनबर्डी आहे जामनेरमधली, त्यानंतर डॅम आहे आपला त्याचं बॅकवॉटर, त्याच्यामध्ये आपल्याला बर्ड सेंच्युरी वगैरे तयार करता येते का, त्यानंतर तिथून काढलेत त्यांना. मग मी त्या सिद्धगड भवानी वाडी किल्ला रस्त्याची तिथं घेऊन गेलो, तिथून मग फत्तेपूरला आलो, बनबाबावर आलो आणि बनबाबाला म्हणजे मला खात्री आहे की आता आपण हाती घेतलं आहे तर अपयश काही येणार नाही. बनबाबामध्ये आपण 3 कोटी 24 लाख रुपयाचा प्रस्ताव आपला सादर आहे. त्याच्यामध्ये जेवढं आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला तुम्ही लांडोर खोरी पाहिलं असेल जळगावचं, हां, खाली डबरचं बांधकाम करायचं 2 फुटापर्यंत,
वरती पूर्ण चेनलिंग फिनिशिंग करायचं आणि त्या पूर्ण एरियाला करायचं तेवढी जमिनीला. त्याच्यानंतर मेन गेट करायचं, कम्युनिटी हॉल करायचा, डायनिंग हॉल करायचा, टॉयलेट ब्लॉक करायचे आहेत, पेविंग ब्लॉक बसवायचे आहेत. अशा या विविध 10-11 कामांसाठी आपण 3,24,00,000 प्रस्ताव दिलेला आहे आणि या 8-15-20 दिवसामध्ये मला वाटतं की याचे मंजुरीचे आदेश होतील. याच्यानंतर मी घेऊन गेलो त्यांना गोदरीला. गोदरीला डॅमवर नेलं, टांग प्रकल्पावर. तिथून जिथे आपल्याही गावचे आपणही गेलेले असाल लालकीच्या धारीवर, तिथून मी त्यांना तिथे घेऊन गेलो. ते पण सगळा एरिया त्यांना दाखवला. तिथला त्यांनी प्रस्ताव तयार केला. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.